थर्मली इंसुलेटेड पॉट हैज 150 ग्राम ऑफ आइस एट टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड. हाउ मच स्टीम ऑफ 100 डिग्री सेंटीग्रेड हैज टू बी मिक्स विथ इट सो दैट वाटर ऑफ टेम्परेचर 50 ग्राम विल बी ऑब्टेंड. लैटेंट हीट ऑफ मेल्टिंग ऑफ आइस इज 80 कैलोरी पर ग्राम. लैटेंट हीट ऑफ वेपराइजेशन ऑफ वाटर इज 540 कैलोरी पर ग्राम एंड स्पेसिफिक हीट ऑफ वाटर इज 1 कैलोरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. तो इथे देखील आपल्याला ही सगळी प्रक्रिया समजून घ्यायला लागेल. एक थर्मली आयसोलेटेड असा पॉट आहे, तर अशा प्रकारे आपण तो पॉट काढूया. आपल्याला व्हिज्युअलाइज होईल, त्याच्यामध्ये 150 ग्रॅम इतका आईस आहे. अशा प्रकारे आपण आईस काढू, 150 ग्रॅम. त्याचा हवं तर मास पण लिहू तिथे, 150 ग्रॅम. त्याच्यामध्ये काही ग्रॅम इतकी स्टीम आपण मिक्स केली. लक्षात घ्या, आपण काही ग्रॅम असं म्हणतोय, किती ते माहीत नाही आपल्याला. तर काही ग्रॅम आपण स्टीम मिक्स केली, वेगळ्या रंगात दाखवू स्टीम हवी तर, हवी तर या रंगात दाखवू, अशी काय तिथे वेगळा फरक दिसेल अशी. तर ती 1 ग्रॅम इतकी स्टीम त्याच्यात मिक्स केली, 1 ग्रॅम इतकी स्टीम त्यात मिक्स केली. ही किती डिग्री सेंटीग्रेडला आहे? 100 डिग्री सेंटीग्रेडला. आणि आईस किती डिग्री सेंटीग्रेडला आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड. तर मग प्रोसेस कशा होतील लक्षात घ्या. पहिल्यांदी आपण आईसच्या दृष्टीने विचार करू. 150 ग्रॅम इतका बर्फ आहे, त्या बर्फाचं आधी पाणी होईल. याच्यामध्ये अर्थातच लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ही वापरली जाईल. आणि मग 0 डिग्री सेंटीग्रेडचं 150 ग्रॅम पाणी हे 50 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत हीट होईल. याच्यामध्ये दोन हीट्स आपल्याला मिळाले आहेत. Q1 हे मेल्टिंगसाठी लागणारी हीट आहे, आणि Q2 ही हीटिंगसाठी लागणारी हीट आहे. आता ही हीट कोण देत आहे? स्टीम देते. वाफ जी पाण्याची आहे ती ही हीट देते. आता स्टीमच्या दृष्टीने विचार केला तर काय होईल? तर स्टीमचं पहिल्यांदी लिक्विड वॉटर होईल, त्यासाठी हीट जी रिलीज होईल ती असेल लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, त्याला काय Q3 म्हणूया आपण. आणि नंतर 100 डिग्री सेंटीग्रेडची स्टीम ही 50 डिग्री सेंटीग्रेडला जाईपर्यंत, मग त्या हीटला आपण म्हणू Q4. तर ही Q3 हीट आहे ती म्हणूया आपण कॉन्डेन्सेशनची हीट, आणि ही जी हीट आहे ती कूलिंगची हीट. म्हणजे Q1 Q2 ह्या दोन हीट एका बाजूला आणि Q3 Q4 ह्या दोन हीट एका बाजूला. Q3 Q4 हा सप्लाय आहे आणि Q1 Q2 हे त्याचे रिसेप्टर्स आहेत, ॲक्सेप्ट करणारे आहेत. मग आपल्याला इक्वेशन कसं लिहिता येईल? तर Q1 प्लस Q2 इक्वल टू Q3 प्लस Q4. आपण एक एक स्टेप लिहूया, मग तुमच्या लक्षात येईल. आधी गिव्हन काय ते लिहूया. या ठिकाणी गिव्हन आहे की आपल्याला मास ऑफ आईस दिलाय 150 ग्रॅम, नंतर फायनल टेम्परेचर आपल्याला दिलाय टी म्हणूया त्याला आपण, 50 डिग्री सेंटीग्रेड. की स्टीम आणि आईस या दोघांना शेवटी कुठे यायचं आहे? 50 डिग्री सेंटीग्रेडला. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी दिल्या आहेत त्या काय लिहायची गरज नाही. की लॅटेंट हीट दिली आहे, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, स्पेसिफिक हीट, त्या गोष्टी लिहायची गरज नाही. आणि मास ऑफ स्टीम आपण अज्युम करूया 1 ग्रॅम. इथे लिहूया हवं तर अज्युम, अज्युम
दोनच फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत. एक आहे लॅटेंट हीटचा फॉर्म्युला आणि दुसरा आहे स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला. म्हणजे एक तर क्यू इज इक्वल टू एल इन टू एम, हा एक फॉर्म्युला लॅटेंट हीटचा, आणि क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी हा दुसरा फॉर्म्युला स्पेसिफिक हीटचा. आता एक एक गोष्टी लिहित जाऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्यू वन म्हणजे काय, क्यू टू म्हणजे काय, क्यू थ्री म्हणजे काय आणि क्यू फोर म्हणजे काय. तर अगोदर आपण बर्फाच्या दृष्टीने विचार करूया. बर्फासाठी क्यू वन इज द हीट फॉर मेल्टिंग असं म्हणूया त्याला, हीट फॉर मेल्टिंग. म्हणजे थोडक्यात तो बर्फ वितळण्यासाठी लागणारी हीट क्यू वन. क्यू वन किती येईल मग, मास इंटू लॅटेंट हीट, लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग जी 80 कॅलरी पर ग्रॅम आहे. मास किती येईल त्याचा, 150. तर 150 इंटू लॅटेंट हीट म्हणजे 80, आता किती येईल बघा, 15 8 जार 120. आणि त्याच्यावरती ही दोन झिरो आपल्याला द्यायचे आहेत, एक आणि दोन. 12,000 कॅलरी, तर 12,000 कॅलरी आलं मेल्टिंगसाठी लागणारी हीट. आईसचंच अजून एक दुसरं आहे क्यू टू, आणि ते आहे हीटिंग. म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडला आता वॉटर आहे ते 50 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत नेण्यासाठी. मग क्यू टू इक्वल टू 150 ग्रॅ MC डेल्टा टी हा फॉर्म्युला वापरू ना आपण. आता एम सी डेल्टा टी, मास पुन्हा 150 आहे, स्पेसिफिक हीट 1 आहे, चेंज इन टेम्परेचर आहे 50. का 50 आहे, झिरोपासनं 50 गेलं, झिरोपासनं 50 म्हणून डेल्टा टी 50 आहे इथे. मग हे 20 आणि 15 5 जार 75 आणि त्याच्यावरती 20 अशी कॅलरी. मग हे दोन्ही मिळून काय झालं, हे दोन्ही मिळून झालं टोटल हीट ॲब्झॉर्ब्ड. हे दोन्ही मिळून काय झालं, टोटल हीट ॲब्झॉर्ब्ड. मग ते लिहूया आपण, टोटल हीट ॲब्झॉर्ब्ड. दॅट इज इक्वल टू क्यू वन प्लस क्यू टू, दॅट इज इक्वल टू 12,000 प्लस 7,500. किती येईल बघा, युनिट युनिट 0, 10 प्लस पण 0, 100 प्लस 5, 1000 प्लस 9 आणि 1 म्हणजे 19,500 कॅलरी. हे एका साईडनी झालं. आता आपण स्टीमच्या साईडनी म्हणजे हीट रिलीजचा विचार करू. स्टीमनी दोन प्रकारे हीट रिलीज केले. तर पहिले स्टीम असं लिहू तिथे, स्टीमनी कुठल्या दोन प्रकारे हीट रिलीज केले. तर पहिल्यांदा तर स्टीम कंडेन्स झालेली आहे, बरोबर. तर मग त्याला आपण क्यू थ्री म्हणूया. क्यू थ्री आणि काय म्हणूया तिथे, कंडेन्सेशन ऑफ स्टीम. लॅटेंट हीटचा फॉर्म्युला वापरायला लागेल. क्यू थ्री इक्वल टू एम, आता मास किती आहे स्टीमचं, चला बघूया वरती जाऊन. स्टीमचं मास आपण एक्स अज्युम केलं आहे, तेच तर शोधून काढायचं, ते माहीत नाही आहे आपल्याला. एक्स अज्युम केलं आहे, मग मास एक्स आणि लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन आपल्याला वापरायचं आहे, ते आहे 540. म्हणजे क्यू थ्री आलं आपलं 540 कॅलरी. चौथी हीट कुठली आहे, क्यू फोर काय आहे, कूलिंग, म्हणजे हीट रिलीज ड्युरिंग कूलिंग. सो कूलिंग असं म्हणूया तिथे आपण. कुठला फॉर्म्युला, एम सी डेल्टा टी. एम किती आहे माहीत नाही आहे, काय अज्युम केला आहे, एक्स. सी किती, 1. डेल्टा टी, आता बघा हे हीट डेल्टा टी हे कूलिंग आहे, आपण इथे हीट रिलीज असं म्हणतोय, नीट लक्षात घ्या, इथे हीट आपण रिलीज असं म्हणतोय. तर त्यामुळे आपण इथे डेल्टा टी 50 घेऊया,
फक्त लक्षात ठेवूया की हीट रिलीज आहे, हीट रिलीज केलेली आहे. तर मग तेही 50s असणार आहे, तर इथे 50 लिहूया, मग ते झालं 50x कॅलरी. ठीक आहे, मग टोटल हीट रिलीज्ड असं म्हणूया, टोटल हीट रिलीज्ड. ॲडिशन ऑफ द टू, दॅट इज Q3 प्लस Q4, दॅट इज हाऊ मच, 540x प्लस 50x, दोन्ही लाईक टर्म्स आहेत, मग ते आलं 590x एवढ्या कॅलरी. आता असं लक्षात घ्या की अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड मस्ट बी इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब. अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड मस्ट बी इक्वल टू अमाउंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड. मग किती हीट रिलीज केली, आत्ताच लिहिलं ना आपण 590x, 590x दॅट इज इक्वल टू अमाउंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब, दॅट इज 19,500 कॅलरी. मग एक्स काय करा, ट्रान्सपोज करा त्या 590 अपॉन 590. ही जर डिव्हिजन केली तुम्ही, म्हणजे 10 आपण जर घालवला तर 1950 अपॉन 59 ही व्हॅल्यू येते 33 ग्रॅम. हे डिव्हिजन मी इथे करून नाही दाखवलेलं, इथे ह्या व्हिडिओचा उद्देश हा फक्त तुम्हाला हीटच्या संदर्भातल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करण्यासाठी आहे. तर ही डिव्हिजन तुम्ही कराल अशी मला खात्री आहे. मग 1950 अपॉन 59 आन्सर आलं 33 ग्रॅम. अशा प्रकारे ते उत्तर आपण शोधून काढलं.